आता बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर मध्ये महाविकास आघाडीतले माजी आमदार आजी आणि माजी आमदार हमरी तुमरीवर उतरले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यात वादावादी झाली आणि उपस्थित आवाक झाले। मुख्यमंत्री सड़क योजनेतून बांधलेल्या रस्त्याचं श्रेय घेण्यावरून हा सगळा वाद झाला। विद्यमान आमदार बेनके यांनी उद्घाटनाला बोलवलं नाही म्हणून सोनवणे यांनी जाब विचारला। त्यांनी बेनकेंच्या हाताला स्पर्श केल्यानं ते संतापले। त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली, त्यामुळे काही वेळ तणावही निर्माण झाला। ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। त्यानंतर दोघंही एकमेकांच्या कानात कुजबूज करू लागले, त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। या वादानंतर आजी माजी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। मागचे जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांचा तो गैरसमज झाला आणि त्या माध्यमातून ते कामं मिस केली, हे केली असं त्यांचा तो कालच्या प्रकारामध्ये घडलं, ते अत्यंत अपुऱ्या माहितीमुळं चुकीचा प्रकार घडलेला आहे। पण निश्चित प्रकारे इथून पुढच्या कालावधीमध्ये समन्वय साधून महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हा एकत्रित काम करतो आहे, ते इथून पुढच्या कालावधीमध्ये समन्वय साधून ते पुढं चाललं जाईल अशीच अपेक्षा मी करतो। आणि सगळीच तारतम्य इतर लोकप्रतिनिधी पण पाळलं पाहिजे हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। महाविकास आघाडी म्हणतात खरे राष्ट्रवादीवाले, पण पुणे जिल्ह्यामध्ये बिलकुल महाविकास आघाडीचा बिलकुल सुद्धा तसा पद्धतीचा मान सन्मान आम्हाला मिळत नाही। शोकांती काही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने जेवढं काही काम करायचं ते आम्ही करतो, ते आम्ही तळातले कार्यकर्ते आहोत। आम्हाला शिवसेना पक्षाप्रती आमचा आदर, आमच्या कामाची पद्धत ही ठरलेली आहे। संघर्ष आमच्या पाठीला बनलेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादीने या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला वेळोवेळी अपमानित करावं, अडचणीत आणावं आणि संघर्ष करायला हवं, हे आमच्या दुर्दैवाची बाब आहे। आणि म्हणून काल तो संघर्ष घडला, त्यांनी मान्य केलं विद्यमान आमदारांनी की इथं पुढच्या कालखंडामध्ये तुमची जी काही जुनी कामं तुम्ही मान्य करून आणली ती आपण बरोबर उद्घाटन करू, अशा मध्ये नंतर संतेश होती ही चर्चा होऊन तो कार्यक्रम संपन्न झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।